जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असताना आतापर्यंत जळगाव शहरातील कोरोना रुग्णसंख्या ही 20,000 पुढे गेली आहे. शिवाय सक्रिय रुग्णांची संख्या 3,000 पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनाचा भाग म्हणून दिनांक 20 मार्च पासून पुढील आदेश येईपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जळगाव हे रुग्णालय कोविड-19 रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आलंय. महापालिकेत झालेल्या महापौर उपमहापौर निवडणुकीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्स व मास्कचे पालन केले नसल्याने दोन्ही पदाधिकाऱ्यांना महापालिकेने निर्धारित केलेल्या दंडाच्या रकमेनुसार प्रत्येकी 5,000 रुपये दंड महापालिकेकडे भरला असून यासह मास्क न लावण्याबाबत देखील 500 रुपयाचा दंडही शुक्रवारी भरण्यात आला. गेल्या 24 तासात देशात 40,953 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून गेल्या 4 महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. 23,653 जण उपचारानंतर बरे झाले असून 188 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कोविड सेंटरमध्ये रुग्णांसाठी बेड अपुरे पडू लागले. त्यातच भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर असून देखील ते अद्यापपर्यंत कार्यान्वित न करण्यात आल्याने व्हेंटिलेटर अभावी 3 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.